नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी रेशमा फडतरे। चाकण वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई रवींद्र करवंदे यांच्यावर कर्तव्यावर असताना दोन अज्ञात इसमांनी डोक्यात लोखंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले। हे आरोपी कल्याणला पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखा युनिट 3 पथकाने त्यांना तात्काळ अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित बाबू साळवी व हर्षदीप भरत कांबळे वय अनुक्रमे 20 व 22 वर्षे, दोघेही कल्याण येथील रहिवासी आहेत। शनिवारी दुपारी 3 सुमारास चाकण वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई रवींद्र करवंदे हे चाकण चौकात नियमन करत होते। त्यावेळी कंटेनर मागे घेण्याच्या कारणावरून करवंदे आणि आरोपी यांच्यात वाद झाला। यावरून आरोपींनी करवंदे यांना लोखंडी रॉडने वार करून जखमी केले। सदर घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यानंतर पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 3 पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली। पोलीस शिपाई करवंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत। अधिक माहितीसाठी सबस्क्राइब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। सत्या।